नमस्कार, टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला रंगरूप आणि आकार देणाऱ्या संस्थांचा परिचय आपण या कार्यक्रमांतर्गत करून घेत असतो. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून स्फुरलेल्या अशाच एका संस्थेचा माहितीपट आज आपण पाहणार आहोत आणि या संस्थेचं कार्य आहे, या संस्थेचं योगदान आहे महाराष्ट्राचं सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करण्यात. इतिहास जपून ठेवलेल्या खुणांचा, जवळपास 66 वर्षांपूर्वीचा तो इतिहास ज्यानं समृद्ध केला महाराष्ट्राचा आजचा रंगमंच. काळाची चक्र पुन्हा त्या दिशेनं फिरतील तेव्हाच विस्मरणाच्या सावल्या ओलांडता येतील. जुनं पुन्हा नवं होईल तेव्हाच कळेल की या संस्थेच्या 3 आद्याक्षरांची जादू महाराष्ट्रासाठी काय आहे. INT अर्थात इंडियन नॅशनल थिएटर. मला वाटतं संस्थेच्या नावामध्येच भारतीयत्व, राष्ट्रीयत्व हे दिसून येतं. सगळ्यांना माहिती असेल की 1944 साली इंडियन नॅशनल थिएटरची स्थापना झाली आणि त्यामागे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्येक नागरिकाने काहीतरी करायला हवं, तसंच कलाकारांचंही काहीतरी योगदान असायला हवं या उद्देशाने 1944 या इंडियन नॅशनल थिएटरची स्थापना झाली. INT पहिल्या अध्यक्षा श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय तर पहिले सचिव रोहित दवे. पण INT खऱ्या अर्थानं नावारूपाला आणली ती दामूभाई झवेर यांनी. दामूभाईंच्या प्रोत्साहनामुळेच INT मराठी, हिंदी, गुजराती, पारशी, कन्नड आणि इंग्लिश मध्येही नाट्य निर्मिती केली. डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित नेहरूंच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित बॅलेला तर खुद्द पंडितजींनी आपल्या लिखाणापेक्षाही बॅले अधिक प्रभावी झाल्याचं म्हणून दाद दिली होती. आणि मला असं वाटतं की उदयशंकरांनी डान्स बॅले ही प्रथा किंवा असा प्रकार भारतात रूढ केला आणि त्याच्यानंतर INT खूपच त्याच्यात तेव्हा योगदान होतं की डान्स बॅले म्हणजे कुठलीही गोष्ट नृत्यातून लोकांसमोर पुढे आणणं. बटाट्याची चाळ, ती फुलराणी, कोंडी, छिन्न, कन्यादान, बेकेट, बेदुळे 5 अशा अनेक गाजलेल्या नाटकांची निर्मिती INT केली. सदाशिव अमरापूरकर, सतीश दुभाषी, पु ल देशपांडे, भक्ती बर्वे, शफी इनामदार, श्रीराम लागू, स्मिता पाटील, प्रिया तेंडुलकर अशी अनेक नावं INT जोडली गेली आहेत. खरं म्हणजे याची सुरुवात झाली 1946 साली जेव्हा आत्माराम भेंडे लिखित आणि दिग्दर्शित सशाची शिंगे हा फार्स INT तर्फे सादर झाला. फार्स हा कला प्रकार मराठी रसिकांसाठी ओळखीचा ठरला तो या सशाची शिंगेमुळे. बबन प्रभू त्याच्यामध्ये होते आणि मग बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे या जोडगोळीने कित्येक वर्ष मराठी रंगभूमीवरती एक राज्य केलं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यातला महत्त्वाचा वाटा हा INTचा होता. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही ज्यांची नावं आदरानं घेतली जातात अशा दिग्गज नटांनाही त्यांच्या उमेदीच्या काळात INTच्याच रंगमंचानं आधार दिला होता. ये राजेश खन्ना बेसिकली INT में था, पहले हमारे साथ काम किया था राजेश खन्ना ने, फिर सुनील दत्त ने भी हमारे साथ काम किया था, फिर अपना ये शंकर जयकिशन बोलता है तबलची वो भी हमारे साथ काम करके गया है. तो INT का योगदान है और सबसे ज्यादा काम उसने किया था संजीव कुमार
जो संजीव कुमार एक दफे उसको हम हरिभाई बोलते थे, वो भी आईएनटी में आके किया। बट वी हैव नेवर गॉन टू फिल्म इंडस्ट्री बिकॉज वी बिलीव इन लाइव आर्ट। गेल्या 38 वर्षात आईएनटीचं नाव प्रत्येक महाविद्यालयात सर्वतोमुखी झालं ते या मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिरत्या चषकामुळे। 1972 सालापासून सुरू झालेल्या आयएनटी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांनी महाराष्ट्राला भरभरून कलाकार दिले। किती म्हणजे प्रकाश बुद्धिसागर म्हणा, सतीश पोळेकर, विनय आपटे, लक्ष्मीकांत करपे, किती जेवढी नावं घेऊ त्यातले लक्ष्मीकांत करपे किंवा प्रकाश बुद्धिसागरने स्वतः लिहिल्या सुद्धा एकांकिका, मंगेश कुलकर्णी, विनय आपटे कॉम्बिनेशन, मला ते सगळं आयएनटीचा एकूण तो माहोल आठवतो जेव्हा आम्ही स्पर्धक म्हणून करायला सुरुवात केली। या चषकानं अनेकांना झिंग आणली, लिहितं केलं, वेडं केलं। संजोत वैद्य हा त्यावेळेला चांगला नट आहे, तो ऍडमिट होता आणि हॉस्पिटलमध्ये होता आणि कठीण किती एकांकिका होती, तो अख्खा रिझल्ट त्याने मोबाईलवर ऐकला, त्याचं लक्ष लागे ना तिकडे, तो चालू ठेवा एक मोबाईल इकडे, मला तो अख्खा रिझल्ट ऐकायचा। आणि सुदैवाने आम्ही त्याही वर्षी पहिले आलो। म्हणजे ती सगळी डहाणूकरची मुलं एवढी अटॅच्ड आणि इन्व्हॉल्व्ड या जगामध्ये मी एवढं असं पाहिलं नाही कधी, अगदी खरं मनापासून सांगतो। आयएनटीसाठी हे महत्त्वाचं म्हणजे आयएनटीच्या स्पर्धांचा माहोल पूर्वीपासूनच वेगळा। एकांकिका रंगतात तशाच त्या पाडल्याही जातात। दुसऱ्याची एकांकिका सुरू असताना काही ना काही चान्स बघून ती पाडणे, याचे किती प्रकार त्या काळामध्ये होत असत। एक मला आठवतं एकांकिका होती, मी चुकत नसेन तर एकांकिकेचं नाव होतं हृदयाची गाणी, आणि एक माणूस मुंबईला आहे, एक माणूस पुण्याला आहे, असं काहीतरी होतं, आणि ह्याच्या मनातलं त्याला कळतं आणि मग तो फोन करून त्याला सांगतो। तर मला असं वाटतं की पहिला फोन झाला, दुसरा फोन झाला, तर तिसऱ्या फोनच्या वेळेस कुणीतरी प्रेक्षागृहातनं ओरडला की अरे आता तार पाठव, आणि ते तार पाठव असं म्हटलं तर आणखी रे कोणीतरी अरे बरं तारे पूर्ण नसेल तर पत्र पाठव, मग तो ते झाल्यानंतर आणखी तिसरा म्हणा इतर काही मार्ग असतील तर पाठव, किंवा एक पत्र पाठव त्याचं इतर नुसतं कार्बन कॉपीज काढा आणि पाठव, ती संपेच राईट ते बिचारे फोन करत राहिले होते। प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणूनच इथे टिकून राहण्याची मोठी कसोटी लागते। असं असलं तरी आयएनटीची स्पर्धा ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असते हार जितीच्याही पलीकडची। एक तुम्ही 1000 एक मुलं पकडा, आयएनटी प्रत्येक कॉम्पिटिशनला दरवर्षी 1000 कलाकार देतो, आणि जिंकणं हे आमच्यासाठी ऑस्कर मिळाल्यासारखं आहे। मुळात आयएनटी महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठी स्पर्धा आहे, अत्यंत मोठा माणूस आहे, अत्यंत मोठी श्रद्धा आहे, अत्यंत मोठी एनर्जी आहे, आणखीन काय झालं म्हणतात हे म्हणजे अत्यंत उत्तम असा रस्ता आहे की जो तुम्हाला प्रकाशापर्यंत पोहोचवतो। तुम्ही उत्तम नाटक करायला शिकता, तुम्हाला वाईट वाटतं आयएनटीला जर तुमची एकांकिका फायनलला आली नाही तर तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही प्रेक्षक म्हणून आलात आणि एखादी एकांकिका बरी झाली नाही समजा तर तुम्हाला वाईट वाटतं, तुमचं देणंघेणं नसतं त्या एकांकिकेशी, तुम्ही प्रेक्षक म्हणून आलेला असतात, तुम्ही कुठल्या कॉलेजचे नसतात की तुम्ही काही नाही, केवळ स्पर्धा बघायला आलेला असतात, पण तुम्हाला चुकचुकल्यासारखं होतं, अरे हे व्हायला पाहिजे, अरे रे ते व्हायला पाहिजे होतं, एवढी सगळी इन्व्हॉल्वमेंट आहे ना एवढी, ही आपल्याला आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींबद्दल किंवा या सगळ्या लोकांबद्दल असू शकते, ती आपल्याला आयएनटीबद्दल आहे। म्हणूनच आयएनटी या सगळ्यांसाठी त्यांचा आत्मा आहे।
लोकसाहित्य आणि लोककलांच्या डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आयएनटीनं खूप मोठं काम केलंय. डॉक्युमेंटेशनचं महत्व जाणणारे लोक आजच्या घडीला आपल्याकडे कमी आहेत, त्यामुळे आयएनटी करत असलेल्या